राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा तिढा काही सुटायचं नाव घेत नाहीये. मोठा अभ्यास करून महाविकास आघाडी सरकारने 12 नावं राज्यपालांकडे पाठवली होती. राज्यपालांनी मात्र अजून त्या नावांना सहमती दिली नाहीये. या नावांची घोषणा लवकरात लवकर करावी अशी मागणी महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. आता या 12 आमदारांच्या निवडीच्या वादात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उडी घेतली. 12 नवीन नावांची यादी घेऊन त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. या यादीत भारताचा माजी गोलंदाज झहीर खान, प्रसिद्ध मराठी अभिनेता मकरंद अणासपुरे, कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, मंगलाताई बनसोडे, अमर हबीब, पोपटराव पवार, तात्याराव लहाने, प्रकाश आमटे, सत्यपाल महाराज आणि बुधाजीराव मुळीक यांच्या नावाचा समावेश आहे. रयत क्रांती संघटनेनं राज्यपाल यांना पत्र पाठवून या 12 जणांचा आमदारकीसाठी विचार करण्यात यावा अशी विनंती केली. मंत्रिमंडळाने शिफारस न केलेल्या नावांचा राज्यपाल तसा विचार करणार नाहीत, पण आता यामुळे राज्यातलं राजकारण नक्कीच रंगणार आहे. आधीच राज्यपालांना जी नावं सरकारने दिली त्यावरून राजकारण रंगतंय. आता या नवीन नावांमुळे राज्यपाल काय करतात हे पाहावं लागणार आहे. सदाभाऊ खोत यांनी दिलेली नावं ही अराजकीय आहे. राज्यपाल नियुक्तीच्या नियमात ती नावं बसतात, त्यामुळे इंटरनेटवर सुद्धा या यादीचं कौतुक करण्यात येतंय. साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा या उद्देशाने ही नियुक्ती केली जाते. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी आपापले 4-4 उमेदवार निवडून तो प्रस्ताव राज्यपालांना पाठवला आहे. या पक्षांकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी 6 नोव्हेंबरला देण्यात आली आहे. 15 दिवसात राज्यपालांनी दिलेल्या यादीतील नावं जाहीर करावीत अशी शिफारस ठाकरे सरकारकडून त्यावेळी करण्यात आली होती. मात्र अद्याप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. या यादीमध्ये काँग्रेसतर्फे सचिन सावंत, रजनी पाटील, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर, तर राष्ट्रवादीतर्फे एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे ही नावं देण्यात आली होती. तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने 12 सदस्यांची नावं राज्यपालांकडे पाठवली असली तरी राज्यपाल त्यांना सहमती देतील का यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. राज्यपाल या यादीवर आक्षेप नोंदवू शकतात असा अंदाजही राजकीय वर्तुळातून वर्तवला जातोय. त्यामुळे राज्यपाल या 12 नावांची घोषणा कधी करतात हे पाहावं लागणार आहे. या नवीन यादीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या लोकमत पेजला फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.